दुपारचे किती वाजलेत, दुपारचे 12 वाजलेत वाजले असतील. तर बऱ्याच दिवसातून आज प्लॅन झाला आमचा एक किल्ल्यावर, म्हणजे इथं जवळच किल्ला, एकोच किल्ला, तर त्या किल्ल्यावर जाऊ आम्ही. वर गेलो तुम्हाला इतक्यात सांगतो तिचा. तर चला, 2 तास तरी लागतील किल्ला चढाय. चला मित्रांनो, आता आम्ही इथून चालायला सुरुवात केली. तर किल्ल्यावर 2 तास काहीतरी लागतात पोचायला. इथून आम्ही जाऊ. तर चला, आम्ही आता किल्ल्याचा खरोखर म्हणजे मेन म्हणजे पायथ्याशी पोहोचलोय. तर येताना आपल्याला दिसतंय की असं असं दगडांच्या लाईनी केल्यात. सहसा तुम्हाला रस्ता पटकन समजावा, हे अशा लाईनी केल्यात. तर हे आमच्या साहिल पाठारीचा पाठारी खूप घाम आलाय. आताशी आम्ही पायथ्यावर आहेत, अजून पायथ्याशीच आहेत. अजून किल्ला ट्रेक म्हणजे ओरिजिनल ट्रेक काय असतो तो सुरूच झाला नाही आमचा. आणि हे सगळ्यांचा एक्सपिरियन्स पहिलाच आहे. दोघं जणच आहेत त्यांना जे आलेत या किल्ल्यावर, पण ते दुसऱ्या रस्त्याने आलेत. आता आम्ही यावर्षी म्हणजे नवीन रस्ता ट्राय केला. तर आम्ही इथून येत होतो तेव्हा एक कुल्लूचं झाड लागलं, म्हणजे एक ते काय फळासारखं चिंचेचं कसं असतं आपलं चिंच तसं ते असतं. तर त्याच्यावर असे काटे असतात बारके बारके, तर ते मला लागलं इथं मानेला. तर चावतंय आता तिथं जे खतरनाक, म्हणून आम्ही दगड घासले. आणि त्याच्यासाठी मी दगड घासला अंगाला तेव्हा कुठं आता बरं झालं. थोडंसं वरती आहे आणि आता जरा थांबलोय. नाश्ता वगैरे सगळे कोणीच केला नव्हता, आता नाश्ता करायला वगैरे थांबले सगळे, नाश्ता करताय आता. आणि इथून सर्व वरती गेल्यावर आहे किल्ल्याचा रस्ता. सुरू झालेले बघा आता, मगासपासून रस्ता म्हणजे असं रोड टाईप होतं, पण आता जरा ट्रेक वाटतोय काहीतरी त्यामुळे जपून. तो तिकडचा हायवे दिसतोय,
असा प्रत्येक गडावर तुम्हाला हे बघायला भेटेल. ही नक्षी कशी काढतात मुलं काय माहीत, एवढी भारी नक्षी जमते कशी. फोन नंबर टाका, मुलींची नावं टाका, हे नाव टाकलंय. हा तेच तुम्ही बघा गडावर बघायला भेटते ही नक्षी काय काय जमत काय ना. नक्षी काढून काय मिळत बघा, प्रत्येक ठिकाणी काय काय काढून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आत्ताशी आत्ता 2 वाजले दुपारचे आणि आम्ही पोचलोय. तब्बल 3 तास लागलेत किल्ल्यावर यायला. या किल्ल्यावर येताना तुम्ही काळजी घ्या नीट, कारण की तुम्ही त्या मार्गे मागच्या मार्गे येत असाल तर जे दगडी आहेत अशी तिथे तिथून पाय आपला निसटू शकतो. काही करतात हे किल्ले आणि याच्यात नाव लिहितात कोरांचं, एक पद्धत आहे का, गावाचं नाव लिहितात अशासाठी किल्ले बनवले. फेसबुकला सर्च कर. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोहोज किल्ला. महाराज जेव्हा सुरत लुटून आले त्यानंतर त्यांनी इथे फक्त आले ते आणि या किल्ल्यावर माहुली किल्ल्यावर लक्ष द्यावं म्हणून त्यांचे काही मावळे इथे ठेवले. का तर शत्रूचा जरी इकडनं सुरतवरून जरी हल्ला झाला तरी आपले मावळे इथे थांबवले जातील आणि त्याच किल्ल्यावर आताची गुरं या शतकात हे अशी नावं असलेली नावं लिहून ते किल्ल्यांचे नासधूस करतात. इथं एक बुरुज आहे, इथं एक बुरुज आहे, परत इथून प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार म्हणजे तुटक्या अवस्थेत आहेत. तर किल्ल्याचं हे प्रवेशद्वार पार केल्यानंतर आपल्याला इथं हे एक लागतं हनुमानाचं मंदिर. बघू शकता 2 सुळके आहेत, हा एक सुळका परत हा एक. केवढा भारी सुळका आहे आणि नाव काय लक्की. अरे कोण आहे लक्की? जय शिवराय मावळ्यांनो. पण आज या कोहोज किल्ल्यावर आलोय. किल्ल्याची उंची समुद्र सावट असून 3020 फूट असून आपण आता सगळ्यात वरच्या मनोरेवर उभा आहोत, ज्याला आपण मानवी मनोरा म्हणतो. आतापर्यंत माझे 21 ट्रेक झाले, 21 किल्ले सर करून झाले माझे. आणि कोहोज म्हणायचं झालं तर माझी ही 10वी ट्रॅक आहे. पावसाळा हिवाळा असे 2 ट्रॅक करतो मी. या किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरत लुटायला गेलेले, सुरत लुटली त्यानंतर त्यांना रस्त्यात जेव्हा थांबायचं होतं तेव्हा या किल्ल्यावर त्यांचं पाय पदस्पर्श झाले म्हणून या किल्ल्याला म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शन झालेला हा पावन किल्ला आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज इथनं समोर दिसतो माऊली किल्ल्यावर, आता आपल्या काही दिसू शकत नाही, तो माऊली किल्ल्यावर गेले. त्याच्यानंतर त्यांचे जे मालोजीराव होते, त्यानंतर हंबीराम मोहिते, हंबीराव मोहिते समजा थांबले नाही पण मालोजीराजांनी इथे मावल्यांना पिण्यासाठी जे टाके केले ते पुरी उसून आहेत पण ते स्वच्छ करून ते त्यांना राहणं योग्य केलं. त्यानंतर इथे मंदिरावर असे 3 देवळं आहेत, 4 आहेत, एक 2 हनुमंताची, एक कोजाई देवी म्हणून ज्या देवीला इथं नाव दिलं जातं कोजाई देवी, आणि एक इथे शिवाई देवी जे भवानीमध्ये इथंही तुझं मंदिर आहे. अशी टोटल 4 आहेत आणि पाण्या टाके म्हणायचं झाले तर 15 टाके या किल्ल्यावर आहेत. त्यातले एकही एक पाण्याचा टाके आहे तो फक्त आपल्याला पिण्यायोग्य आहे, बाकीचे टाके आहेत ते फक्त लोकांनी आंघोळीसाठी वापर केला किंवा त्यांच्या पिशव्या बाटल्या टाकून पूर्ण टाके ते खराब केले. हे करू नये म्हणून मी फक्त आव्हान करतो की मित्रांनो, एक किल्ले राखण्याचं काम महाराजांनी आपल्याकडे दिलं आहे, तेवढंच फक्त राखण्याचं काम करा. कृपा करा की फक्त त्याच्यावर बाटल्या किंवा काही आपण आणू नका. तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही किल्ल्याचे पाहायचं आहे किंवा तिकडे बाहेर कुठेही करा पण महाराजांच्या किल्ल्यावर नको. तेवढंच मला सांगायचं आहे, कृपा करा फक्त किल्ल्यावर घाण करू नका. ज्या महाराजांनी आपले स्वराज्य निर्माणासाठी त्यांचं अख्खं जीवन व्यर्थ घालवलं आणि त्याच महाराजांनी स्वराज्य आपण स्वराज्य येते सुराज्यात ठेवावं, कृपा करावी फक्त की हे काही किल्ले नाश नका करू. एवढंच, जय शिवराय. तर हा किल्ला मुंबईची गुजरातच्या उत्तरेस आहे, म्हणजे त्या हायवेला लागून आहे. तर ह्या हायवेला बरेचसे किल्ले आहेत, त्यातलाच हा कोहोज किल्ला. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा प्रदेश गुजरातचा प्रदेश जिंकून घेतलेला
तेव्हा हा कोच किल्ला पण त्यात सामील होता. शेवटी 18व्या शतकात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. हे सुळे बघू शकता, तो पलीकडचा बघताय, तो आहे नागनाथ लिंग सुळा. तर इथे आल्यावर तुम्हाला असे 2-3 बुरुज बघायला भेटतील, पण ते काय पडक्या अवस्थेत आहे. जो गवर्नमेंट है ऐसे किल्लों को मेंटेन करना चाहिए. यहाँ पे कुछ वैसे की वैसे पड़ा है, कोई ध्यान नहीं देता. या टूरिज्म स्पॉट बना सकते हैं, बहुत अच्छा है. गवर्नमेंट यूटिलाइज नहीं करता. इतना अच्छा स्पॉट बन सकता है, यहाँ पे इतना ज़्यादा क्राउड ला सकते हैं, पर वो नहीं हो रहा है. कि जो पीने का पानी का टाकी था जो प्राचीन कालों से था, वो भी उसमें भी लोगों ने नाम लिखा हुआ. आई फेल्ट टू मच बैड. तर मित्रांनो, आता गढ़ खाली म्हणजे गडाच्या खाली उतरण्याची वेळ झालेली आहे. आता वाजलेत 5, बघू पोचता पोचता 6-6:30 होतील.